नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोविजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 भारतीय भागीदारी कायदा 1932 यामध्ये असणाऱ्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहे हे समजून घेणार आहोत. आता बघा, भागीदारी संस्था म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. त्यानंतर भागीदारी संस्थेची असणारी विविध वैशिष्ट्ये आपण पाहिली. भागीदारीमध्ये कोणत्या प्रकारचा करार केला जातो किंवा भागीदारी संस्थेत करार कशा पद्धतीने होतो, करार कशाला म्हणायचं, भागीदारी करार कशाला म्हणतात, कसा असतो, लेखी असो की तोंडी असो, याविषयीची माहिती आपण समजावून घेतली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हिजन काय काय आहे किंवा कायदेशीर तरतुदी या भागीदारी संस्था चालवताना काय आपल्याला तरतुदींचं पालन करावं लागतं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. बघा, तर काय सांगितलं आहे. ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म ए डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. म्हणजे जेव्हा भागीदारी संस्था स्थापन केली जाते त्यावेळेस एक आपल्याला दस्तऐवज तयार करावा लागतो की ज्याला आपण भागीदारी करार असं म्हणतो. बघा, आता भागीदारी कराराची व्याख्या आपण पाठीमागेच पाहिली होती की जे भागीदारीमध्ये भागीदारांचं जे काही ठरतं, आपला व्यवसाय भविष्यामध्ये कसा चालवायचा, त्या व्यवसायामध्ये होणारा नफा तोटा आपण कसा वाटून घ्यायचा किंवा कोणी कोणतं काम करायचं याविषयीची जे काही करार ठरतात त्याला आपण काय म्हणतो, भागीदारी करार असं म्हणतो. अँड ऑल टर्म्स अँड कंडिशन्स आर मेन्शन इन टू द डीड. आणि हे सगळे अटी आणि शर्ती काय केलेल्या असतात, या करारामध्ये दिलेल्या असतात. बट इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉईंट देन धीस इशू इज सॉल्व ॲज पर द प्रोव्हिजन इन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन नंबर 12 and 17 आर मेड ॲप्लिकेबल टू डिटरमाइन द फॉलोविंग इशूज. म्हणजे बघा, जर तुमची भागीदारी करार जो आहे तो सायलेंट असेल, म्हणजे असा काही करार झालाच नसेल, असं काही ठरलं नसेल, स्पेसिफिकेशन नसेल काही, तर काय केलं जातं, हे जे काही आपल्याखाली आता कायदेशीर अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत, जे की भागीदारी कायदा 1932 त्यातले सेक्शन जे कलम 12 आणि कलम 17 आहे यामध्ये माहिती दिलेली आहे. चला तर समजून घेऊया कोणकोणती माहिती आहे त्यामध्ये. पहिला मुद्दा होता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, म्हणजे नफ्याची विभागणी करणं. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर भागीदारी करारामध्ये तुमचा नफा आणि तोटा कसा वाटून घ्यायचा याविषयीची काहीही माहिती दिलेली नसेल, म्हणजे असा काही करारच ठरला नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे बघा, देन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर इज इक्वल रेशो. अशा वेळेस आपण काय करणार आहे, त्या असणाऱ्या भागीदारांना जो काही नफा तोटा आहे तो समान पद्धतीने सर्व भागीदारांना वाटप करण्यात येईल. हे कोण सांगतंय, हे आपलं कायदा परवानगी देतोय. कोणता कायदा, भारतीय भागीदारी कायदा 1932. त्यामध्ये असणारे जे काही सेक्शन 12 and 17 आहे, 12 आणि 17 हे जे काही कलमं आहे, या कलमांतर्गत काय केलं जातं, त्या भागीदारांना समान पद्धतीने नफा तोटा दिला जातो. त्यानंतर पुढे म्हटलं तर बघा, नंबर 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इफ द डेट ऑफ ड्रॉविंग इज नॉट गिवन देन ॲव्हरेज ऑफ 6 months इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉविंग. म्हणजे बघा, भागीदारी संस्थेमध्ये भागीदार काम करत असतात, व्यवसायामध्ये पैसा आणतात, भांडवल आणतात, त्या भांडवलातील काही पैसा जर वैयक्तिक कारणासाठी भागीदार वापरत असतील तर त्याला आपण ड्रॉविंग्स म्हणतो, आणि अशा वापरलेल्या पैशावर भागीदारी संस्थेतील भागीदारांना भागीदारीला व्याज द्यावं लागतं. पण जर त्यामध्ये त्या भागीदारांनी व्यवसायातून पैसा कधी उचलला याविषयीची जर माहिती दिलेली नसेल तर अशा वेळेस आपल्याला ॲव्हरेज 6 महिने गृहीत धरून त्यावर व्याज आकारावं लागतं. नंबर 3 सांगितलं इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जर भागीदारी संस्थेमध्ये एखाद्या भागीदाराने कर्ज दिलं असेल, आपण आपल्या व्यवसायाला लागणारा निधी जर कमी पडत असेल तर आपल्या भागीदारी संस्थेतल्या भागीदारांकडनं पैसे उचलतो किंवा त्यांना पैसे आणा म्हणतो किंवा आम्हाला कर्ज द्या म्हणतो. मग असं जर एखाद्या भागीदाराचं कर्ज व्यवसाय संस्थेमध्ये असेल, मग इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन त्यावर व्याज अदा करायचं असेल तर किती द्यावं लागतं त्याविषयीची माहिती. इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज लोन. एखादा भागीदार व्यवसायाला ॲडिशनल जास्तीची रक्कम देतोय, पण कशासाठी देतोय, तर कर्ज म्हणून देतोय. बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन. आणि ते कर्ज दिल्यानंतर त्यावर किती व्याज द्यायचं हे काही ठरलं नसेल त्यावेळेस, नॉट गिवन देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाव. अशा वेळेस आपल्याला त्या भागीदारी संस्थेतल्या भागीदाराच्या कर्जावर 6% दराने प्रतिवर्षासाठी आपल्याला व्याज अदा करावं लागतं. नंबर म्हटले 4 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड.
जर भागीदारी संस्थेतील भागीदारांच्या भांडवलावर व्याज आपल्याला द्यायचं असेल आणि त्याविषयी जर काही भागीदारी संस्थेच्या करारामध्ये काही ठरलं नसेल, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, कशाच्या बाबतीत सायलेंट असेल, शांत असेल किंवा काही सांगितलं गेलं नसेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर त्या भागीदारी संस्थेतल्या भागीदारांना त्यांच्या भांडवलावर व्याज अदा केलं जात नाही. नंबर 5, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द पार्टनरशिप इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो सॅलरी, कमिशन, अलाउन्स ऑर एनी रेम्युनरेशन इज टू बी गिवन टू एनी ऑफ द पार्टनर फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन फॉर द फर्म. हाउएवर, इफ एनी प्रोव्हिजन इज मेड पार्टनरशिप डीड, देन पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन ऑर सॅलरी ॲज पर द ॲग्रीमेंट. म्हणजे बघा, भागीदारी कायदा 1932 हे तर सांगत नाही की कुणाला सॅलरी द्या, कुणाला वेतन द्या म्हणून, कुणाला दलाली द्या, कुणाला भत्ते द्या, अलाउन्सेस द्या, रेम्युनरेशन द्या, असं भागीदारी कायदा अलाउड करत नाही. पण जर तुमच्या भागीदारी कायद्याच्या अंतर्गत तुम्ही जो काही करार करता, पार्टनरशिप डीड जी ठरवता, त्या पार्टनरशिप डीडमध्ये जर तुम्ही असं ठरवलं असेल की एखादा भागीदार ज्यादा काम करतो तर त्याचा मोबदला म्हणून त्याला काहीतरी सॅलरी दिली गेली पाहिजे, एखादा व्यक्ती आपल्या व्यवसाय रन करण्यासाठी मालाची ज्यादा विक्री करून देतो त्याबद्दल त्याला कमिशन द्यायचं असेल, असं ठरलं असेल, जर भागीदारी करारामध्ये ठरलं असेल तर दिलं जातं, अदरवाईज नाही. आणि नंबर 6 आहे, ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म ॲज ए पार्टनर विदाउट द कॉन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. जर आपल्याला भागीदारी संस्थेमध्ये एखाद्या नवीन भागीदाराला प्रवेश द्यायचा असेल तर बाहेरच्या व्यक्तीला आपल्याला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश द्यायचा आहे, परंतु अगोदर व्यवसायामध्ये अस्तित्वात असणाऱ्या भागीदारांची जर त्याला मान्यता असेल किंवा ते जर मान्यता देत नसेल तर भागीदार नव्याने घेतला जात नाही. आणि जर ह्या दोघांची किंवा व्यवसायात उपस्थित असणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या भागीदारांनी जर त्याला परवानगी दिली असेल तर मात्र नवीन भागीदार व्यवसायामध्ये घेता येतो, परंतु विचारल्याशिवाय नाही. असे हे 6 कायदेशीर तरतुदी आपल्याला प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये दिलेले होते.